मला वाटतंय संजय राऊत हा पागल झालेला पिसाळा कुत्रा आहे. त्याच्या कानसुल्यात वाजवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाहीत. ते जर आमच्या नेत्याबद्दल असं विधान जर करत असेल तर संजय राऊत ज्या ठिकाणी भेटतील त्या ठिकाणी त्याला ठेचल्याशिवाय राहणार नाही. की संजय राऊत जिथे दिसले तिथे त्यांना ठेचील, त्यांच्या कानाखाली आवाज काढील असं म्हणून. तर मला त्या थोतांड चौथी नापास माणसाला सांगायचं आहे, संतोष बांगर, तुम्ही फक्त पोकळ धमक्या देऊ शकता, तुम्ही काहीही करू शकत नाही. तुम्ही जेव्हा सुरुवातीला धमकी दिल्या होता त्याच्यानंतर 2 दिवस ही अयोध्या तुमच्या हिंगोलीमध्ये एकटी फिरत होती. तुम्ही आणि तुमचा चेला कोणीही माझ्या आजूबाजूला सुद्धा फिरू शकले नाहीत, एवढी सुद्धा तुमच्या आणि तुमच्या चेल्यांमध्ये हिंमत नाही आहे. तुम्ही फक्त पोकळ धमक्या देऊ शकता. आणि मला अजून एक सांगायचं आहे, चौथी नापास माणसाला संविधान माहिती नसेल तर त्याला मी एक सांगू इच्छिते त्या संतोष बांगर ह्या दादाला की बा तू संविधान वाच. संविधानामध्ये कोणीही कोणालाही कानाखाली आवाज काढण्याचा अधिकार दिलेला नाही. तो फक्त पोकळ धमक्या देऊ शकतो संतोष दादा. सगळ्यात महत्त्वाचं, तू आणि तुझे चेले जे 93 लाखाचे FD ज्या गोष्टी बोलतात त्या FD सुद्धा जो तू खोटारडा जो तुतांडपणा केलेला आहेस ना संतोष दादा, तो सुद्धा खूप लवकर मी खुलासा करणार आहे त्याचा. माझा महाराष्ट्रातले मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांना एक प्रश्न आहे की या राज्यामध्ये काही कायदा कानून आहे की नाही आहे, की कायदा फक्त तुमच्या नेत्यांवरती कोणी काही बोलल्याच्या नंतर लिहिल्याच्या नंतर त्याला उठून जेलमध्ये टाकणं हे एवढाच एक कायदा राहिलेला आहे का? सत्ताधारी पक्षामध्ये असलेले हे असे लोक इतरांच्या कानाखाली जेव्हा मारण्याची भाषा करतात तेव्हा तुम्ही लोक काय करता? हा माझा एक तुम्हाला प्रश्न आहे. आणि संतोष बांगर, मला तुम्हाला एक सांगायचं आहे की तुम्ही तुमचे जे व्हिडिओ रेकॉर्ड व्हायरल झालेले होते 100 कोटी 150 कोटी तसे कोटी घेऊन संजय राऊत तिकडे गेलेले नाही, ते स्वाभिमानी आहेत, ते आजही उद्धव ठाकरे साहेबांसोबत आहेत तुमच्यासारखे खोके घेऊन. तर ते त्यांनी लाचारी पत्करलेली नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं आत्ता एक माझं तुम्हाला ओपन चॅलेंज आहे संतोष बांगर, तुम्ही फक्त अयोध्याच्या समोर येऊन दाखवा ही शिकलेली स्वतःच्या पगारावरती स्वतःचा आणि आईबापाचा उदरनिर्वाह करणारी स्वाभिमानी मुलगी आयुष्यभर तुमचे जोडे उचलेल. हिम्मत असेल तर अयोध्याच्या समोर या. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे सोबत, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हां बेल आयकॉन प्रेस करा.